या बातमीचे प्रायोजक आहेत हुमा गिफ्ट्स अँड मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम। लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीचं औचित्य साधून धर्मा भोसले सोशल फाउंडेशनच्या वतीनं माननीय विनोद भोसले यांनी सोलापूर शहरातील विविध शाळातील 8वी 9वीमधील 100 विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वाटप आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते आयोजित केलं होतं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर रावसाहेब पाटील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे उपकुलसचिव शिवाजी शिंदे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक माऊली पवार, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सचिव सुरेश फलमारी, सोलापूर शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष मनोज अलगुरवार, आशुतोष तडसे, अंबादास बाबा करगुळे, गणेश डोंगरे, समीर शेख, वाहिद बिजापुरे, तिरुपती परकीपंडला, प्रवीण जाधव, रुपेश गायकवाड, दाऊद नदाफ, युवराज जाधव, दीनानाथ शेळके, विवेक कन्ना, संजय गायकवाड, श्रीकांत वाडेकर, बापूराव क्षीरसागर, शुभम माने, सुभाष वाघमारे, एजाज बागवान, राजेंद्र शिरकुल आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की आज धर्मा भोसले सोशल फाउंडेशनच्या वतीनं विनोद भोसले यांनी मोफत पाठ्यपुस्तकं वाटपाचा आगळा वेगळा कार्यक्रम घेतला। हा युवकांसाठी प्रेरणा देणारा आहे। कैवल्यवासी धर्माजी भोसले हे माझे मार्गदर्शक होते। त्यांच्याकडून मी बरंच काही शिकले। त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख होती। आजही अनेक जण त्यांची आठवण काढतात। सर्वांना एकत्र घेऊन जायची त्यांची कार्यपद्धती होती। पहिली ते सातवी मोफत शिक्षण आहे, पण खऱ्या अर्थानं 8वीनंतर शिक्षणाची ओढाथा नव्हते। तेव्हा खऱ्या अर्थानं शासनानं मदत केली पाहिजे म्हणून काँग्रेस पक्षानं परवा झालेल्या शिर्डी येथील नवसंकल्प शिबिरात 8वी ते 12वी मोफत शिक्षण देण्याचं धोरण मांडलं व ते लागू होण्यासाठी पाठपुरावा करणार आहे। आज त्याची सुरुवात विनोद भोसले यांनी मोफत पाठ्यपुस्तकं वाटपाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून केली। विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया, मोबाईलकडे दुर्लक्ष करून अभ्यासाकडे लक्ष द्यावं, वाचनाची आवड निर्माण करावी, पाठ्यपुस्तकांबरोबर इतरही पुस्तकांचं वाचन करावं। शाळेत चाललेले ऐकलेले आयुष्यभर आठवणीत राहतात। आई वडिलांनी सुद्धा आपल्या मुलांच्या इतर गुणांकडेही लक्ष द्यावं, त्याला वाव द्यावा। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो, तो आत्मविश्वास आयुष्यभर कामाला येतो। त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर माननीय सुशीलकुमार शिंदे यांनी अनेक मोठमोठी पदं भूषवली, तसेच प्रणिती शिंदे सर्व विद्यार्थ्यांच्या पुढच्या करिअरसाठी शुभेच्छा दिल्या। युवक आणि महिला पाठीशी कायम उभा असून कधीही आग द्या, असं आमदार प्रणिती शिंदे म्हणाले। तसेच यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी म्हणाले की विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर आपल्या व्यक्तिमत्वाचा चौफेर विकास करावा। डॉक्टर रावसाहेब पाटील म्हणाले की छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी आयुष्यभर शिक्षण आणि आरक्षणासाठी काम केलं। त्यांच्या स्मृतीशताब्दीनिमित्त त्यांच्या विचाराला साजेसा कार्यक्रम विनोद भोसले यांनी घेतलाय ही त्यांच्या विचाराला आदरांजलीच आहे। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धर्मा भोसले फाउंडेशनचे विनोद क्षीरसागर, अमोल भोसले, श्रीनिवास पुल्ला, शाहू सलगर, बसवराज कोळी, प्रवीण कदम, सौरभ साळुंके, प्रसन्न वाघमारे, अमित राठोड, बालाजी कोळी, ब्रह्मदेव शिंदे, चंद्रकांत पात्रे, दिनेश जाधव, मनोज चौरे, रोहित भोसले, भास्कर पवार, सागर गव्हाणे, नंदकुमार शिवगुंडे, अखिलेश देशपांडे, शुभम परदेशी, सचिन हसदड यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।